रवी चपटे आपले स्वागत करतो। तर प्रकार हा भाग पाहणार आहे। या अगोदरच्या भागामध्ये आपण क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार त्यामध्ये सकर्म क्रियापद आणि अकर्म क्रियापद हा भाग पाहिलेला आहे। आता आपण क्रियापदाचे इतर प्रकार हा भाग सविस्तरपणे अभ्यासणार आहे। क्रियापदाचे इतर प्रकारांमध्ये संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, सिद्ध क्रियापद, साधित क्रियापद, भावकर्तृक क्रियापद, विधानपूर्वक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद, करणरूप क्रियापद, अकरणरूप क्रियापद, अनियमित किंवा गौण क्रियापद हा संपूर्ण भाग आपण या ठिकाणी पाहणार आहे। क्रियापदाच्या इतर प्रकारांमधील पहिला प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहे तो म्हणजे संयुक्त क्रियापद। धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात, किंवा दुसरी व्याख्या आपल्याला संयुक्त क्रियापदाची करता येईल। मुख्य क्रिया दर्शविणाऱ्या शब्दाचे रूप व सहाय्यक क्रियापद या दोन्हीला मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात। एक उदाहरण पाहूया। गोपाल शाळेत जाऊ लागला। या वाक्यात जाऊ हा क्रियावाचक शब्द आहे, पण जाऊ या क्रियावाचक शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। तर जाऊ हा क्रियावाचक शब्द जा या धातूपासून तयार झालेला आहे आणि म्हणून जाऊ हा शब्द धातूच। लागला हा शब्द सुद्धा क्रियावाचक शब्द असून त्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। म्हणजेच या वाक्यात जाऊ लागला या दोन शब्दांनी मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो। या वाक्यात जाऊ हा शब्द धातुसाधित आहे, तर लागला या क्रियावाचक शब्दाने जाण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी सहाय्य केले आहे आणि म्हणून लागला हा शब्द सहाय्यक क्रियापद आहे। या ठिकाणी जाऊ लागला हे क्रियापद धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनले आहे आणि म्हणून जाऊ लागला हे संयुक्त क्रियापद आहे। संयुक्त क्रियापदाची अजून काही आपण उदाहरणे पाहूया। आपल्याला गावाला जायला पाहिजे। भीम लाडू खाऊ लागला। कृष्ण पाण्यात पोहत होता। सीता पत्र घेऊन गेली। या वाक्यात जायला पाहिजे, खाऊ लागला, पोहत होता, घेऊन गेली ही संयुक्त क्रियापदे आहे, कारण ही क्रियापदे धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून यांनी बनलेली आहे आणि म्हणून ही सर्व संयुक्त क्रियापदे आहेत। क्रियापदाचा दुसरा प्रकार आहे सहाय्यक क्रियापद। मुख्य क्रिया दर्शविणाऱ्या धातुसाधित रूपाला जोडून जे दुसरे क्रियापद येते त्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद म्हणतात। आत्ताच आपण उदाहरणे पाहिली, ती उदाहरणे पुन्हा पाहूया। गोपाल शाळेत जाऊ लागला। आपल्याला गावाला जायला पाहिजे। भीम लाडू खाऊ लागला। कृष्ण पाण्यात पोहत होता। सीता पत्र घेऊन गेली। या वाक्यात जाऊ लागला, जायला पाहिजे, खाऊ लागला, पोहत होता, घेऊन गेली ही संयुक्त क्रियापदे आहे। तर यामधील लागला, पाहिजे, लागला, होता, गेली ही क्रियापदे क्रिया पूर्ण करण्यासाठी सहाय्य करतात आणि म्हणून ती सहाय्यक क्रियापदे आहेत।
क्रियापदाचा तिसरा प्रकार आहे प्रयोजक क्रियापद। जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा ती क्रिया दर्शविणाऱ्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद म्हणतात। उदाहरणार्थ, संजय मुलाला रडवितो, नितीन बाळाला खेळवितो, विजय चोराला पकडवितो, गीता राधाला झोपविते, आई बाळाला भरविते। या वाक्यापैकी पहिलं वाक्य पहा, संजय मुलाला रडवितो। या वाक्यात संजय रडवण्याची क्रिया मुलाकडून करून घेतो आणि म्हणून रडवितो हे प्रयोजक क्रियापद आहे। तसेच खेळवितो, पकडवितो, झोपवितो, भरवितो ही क्रिया कोणाकडून तरी करून घेतल्या जात आहे म्हणून ती प्रयोजक क्रियापदे आहेत। क्रियापदाचा पुढचा प्रकार आहे शक्य क्रियापद। जेव्हा एखाद्या क्रियापदावरून शक्यता अथवा सामर्थ्य याचा बोध होतो तेव्हा त्या क्रियापदाला शक्य क्रियापद म्हणतात। उदाहरणार्थ, मला आता थोडे चालवते, आजीला आता थोडे बसवते, गजाननला उभे राहवते, श्यामला ही टेकडी चढवते, सचिनला आता काम करवते। या वाक्यात चालवते, बसवते, राहवते, चढवते, करवते ही शक्य क्रियापदे आहेत। क्रियापदाचा पुढचा प्रकार आहे सिद्ध क्रियापद। सिद्ध धातूंना प्रत्यय लागून तयार होणाऱ्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असे म्हणतात, किंवा जे मूळचे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू म्हणतात। उदाहरणार्थ पहा, भाविका दररोज शाळेत जाते, अशोक सकाळी लवकर उठतो, सुनील सायंकाळी अभ्यासाला बसतो, रोहन खूप अभ्यास करतो, अभिनेता सभागृहात येतो। या वाक्यात जा, उठ, बस, कर, ये ही मूळची धातू आहेत म्हणजे सिद्ध धातू आहेत। यांना प्रत्यय लागून जाते, उठतो, बसतो, करतो, येतो ही सिद्ध क्रियापदे बनलेली आहेत। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, सिद्ध धातूंना काळ व अर्थाचे प्रत्यय लागून सिद्ध क्रियापदे बनतात। क्रियापदाचा पुढचा प्रकार पाहू साधित क्रियापद। नाम, विशेषण व अव्यय यांना प्रत्यय लागून तयार होणाऱ्या क्रियापदाला साधित क्रियापद असे म्हणतात। दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास साधित धातूपासून बनलेल्या क्रियापदाला साधित क्रियापद म्हणतात। साधित धातू म्हणजे काय? तर वेगवेगळ्या जातीच्या शब्दापासून तयार झालेल्या धातूंना साधित धातू म्हणतात। उदाहरणार्थ, सिद्धार्थ नेहमी पुस्तके हाताळतो, सुभाष आता व्यवसाय स्थिरावला, मानसे आता बरीच पुढारली, ही गाडी मुंबईहून आणवली। या वाक्यात हाताळतो, स्थिरावला, पुढारली, आणवली ही साधित क्रियापदे आहेत। ही क्रियापदे साधित क्रियापदे कशी हे आपण या ठिकाणी पाहू। त्यासाठी एक तक्ता पहा। पहिल्या वाक्यामध्ये हाताळतो या साधित क्रियापदामध्ये मूळ शब्द आहे हात, आणि हात एक नाम आहे। हात या नामापासून या धातूला तो हे प्रत्यय लागल्यामुळे हाताळतो हे साधित क्रियापद तयार झालेले आहे। स्थिरावला या शब्दामध्ये स्थिर हा मूळ शब्द आहे, स्थिराव हा धातू तयार झाला आणि स्थिरावला तो प्रत्यय लागल्यामुळे स्थिरावतो हा शब्द तयार झालेला आहे। उडारली या शब्दामध्ये
पुढे हा मूळ शब्द आहे आणि पुढे हे एक अव्यय आहे. पुढे या अव्ययापासून पुढार हा धातू तयार झाला आणि त्याला ली हे प्रत्यय लागल्यामुळे पुढारली हे साधित क्रियापद तयार झालेले आहे. आनवली या शब्दामध्ये मूळ शब्द आन हा आहे आणि आन हा एक धातू आहे. या धातूपासून आनव हा धातू पुन्हा तयार झालेला आहे आणि आनव या धातूला ली हे प्रत्यय लागल्यामुळे आनवली हे साधित क्रियापद तयार झालेले आहे. अशा प्रकारे हाताळतो, स्थिरावला, पुढारली, आनवली ही साधित क्रियापदे तयार झालेली आहेत. क्रियापदाचा पुढचा प्रकार आहे भावकर्तुक क्रियापद. जेव्हा क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच कर्ता मानावा लागतो अशा क्रियापदांना भावकर्तुक क्रियापद असे म्हणतात. भावकर्तुक क्रियापदात कर्ता हा क्रियापदातच सामावलेला असतो. कर्ता हा वाक्यात स्पष्ट नसतो. उदाहरणार्थ आज उठण्यापूर्वीच उजाडले, घरी जाताच सांजावले, आकाशात दिवसभर गडगडले, प्रवास केल्यामुळे मळमळते, तेलकट पदार्थामुळे जळजळते या वाक्य ही भावकर्तु क्रियापदे आहेत. क्रियापदाचा आठवा प्रकार आहे विधानपूरक क्रियापद. ज्यावेळी वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदा व्यतिरिक्त ज्या शब्दाची गरज असते त्या क्रियापदाला विधानपूरक क्रियापद असे म्हणतात. कधी कधी वाक्यात क्रियापद असूनही वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही आणि काही क्रियापदांना कर्माची गरज नसते पण वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी पूरक शब्दांची गरज असते आणि अशा शब्दांना विधानपूरक क्रियापद म्हणतात. विधानपूरक क्रियापदांनाच अपूर्ण विधान क्रियापद असेही म्हणतात. उदाहरणार्थ पहा, आदित्य हुशार आहे, आंबा गोड होता, रीना कष्टाळू आहे, फळे ताजी आहेत, संजना मोठी झाली. यामधील पहिलं वाक्य पहा, आदित्य हुशार आहे. या वाक्यात आदित्य आहे असे जर लिहिले तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून हुशार या विधानपूर्वक शब्दाची मदत घेतली आहे. आता साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की या वाक्यात हुशार, गोड, कष्टाळू, ताजी, मोठी हे शब्द विशेषण आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जर नामापूर्वी आला तर त्याला विशेषण म्हणतात आणि नामानंतर आला तर त्याला विधानपूरक असे म्हणतात. म्हणून हुशार, गोड, कष्टाळू, ताजी, मोठी हे शब्द विधानपूरक आहे. या वाक्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि म्हणून ती विधानपूरक क्रियापदे आहेत. क्रियापदाचा पुढचा प्रकार आहे द्विकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाला दोन कर्म लागतात त्या क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. किंवा ज्या वाक्यातील क्रिया ही कर्त्याकडून एकाच वेळी दोन कर्मावर घडते अशा क्रियापदास द्विकर्मक क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ शिक्षक विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. या वाक्यात शिक्षक हा शब्द कर्ता आहे तर विद्यार्थी आणि व्याकरण हे दोन शब्द कर्म आहेत. यापैकी विद्यार्थी हा शब्द अप्रत्यक्ष कर्म आहे तर व्याकरण हा शब्द प्रत्यक्ष कर्म आहे. आणि शिकवतात हा शब्द क्रियापद आहे. परंतु या वाक्यात शिकवतात या क्रियापदाची दोन कर्मे असल्यामुळे शिकवतात हे
द्विकर्मक क्रियापद आहे। द्विकर्मक क्रियापदाची अजून आपण उदाहरणे पाहूया। आजी देवाला फुले वाहते, सीताने गीताला गोष्ट सांगितली, विनायक रावाने दुकानदाराला पैसे दिले, सतीशने आजोबांना नमस्कार केला। या वाक्यात वाहते, सांगितली, दिले, केला या क्रियापदाची दोन कर्मे असल्यामुळे ही क्रियापदे द्विकर्मक क्रियापदे आहेत। आता साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न येईल की या वाक्यामध्ये आपण अप्रत्यक्ष कर्म आणि प्रत्यक्ष कर्म पाहिलं, तर प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म हे ओळखायचं कसं? तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तुवाचक असते व त्याची विभक्ती ही प्रथम किंवा द्वितीय असते, तर अप्रत्यक्ष कर्म हे नेहमी व्यक्तिवाचक असते व त्याची विभक्ती ही चतुर्थी असते। त्यामुळे या वाक्यामध्ये व्याकरण, फुले, गोष्ट, पैसे, नमस्कार हे शब्द प्रत्यक्ष कर्म आहेत, तर विद्यार्थी देवाला, गीताला, दुकानदाराला, आजोबांना हे शब्द अप्रत्यक्ष कर्म आहेत। क्रियापदाचा पुढचा प्रकार आहे उभयविध क्रियापद। जेव्हा एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते, त्या क्रियापदास उभयविध क्रियापद असे म्हणतात। उदाहरणार्थ पहा, पहिले वाक्य रितेशने शाळेचे फाटक उघडले व दुसरे वाक्य रितेशच्या शाळेचे फाटक उघडले हे आहे। या दोन्ही वाक्यात उघडले हे क्रियापद आहे। पहिल्या वाक्यात रितेशने हा कर्ता आहे व फाटक हे कर्म आहे, म्हणून उघडले हे सकर्मक क्रियापद आहे। तर दुसऱ्या वाक्यात उघडणारे कोण असा प्रश्न विचारले असता फाटक असे उत्तर येते, आणि उघडण्याची क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारला असता उत्तर येते फाटक, म्हणून दुसऱ्या वाक्यात उघडले हे अकर्मक क्रियापद आहे। उघडले हे एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही तऱ्हेने वापरता येते, म्हणून उघडले हे क्रियापद उभयविध क्रियापद आहे। क्रियापदाचा पुढचा प्रकार आहे करण रूप क्रियापद। जेव्हा क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असते तेव्हा त्या क्रियापदाच्या रूपाला करण रूप क्रियापद असे म्हणतात। उदाहरणार्थ, दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे, मोठ्यांचा आदर करावा, शीतल नियमित अभ्यास करते, वर्षा मधुर गाणे गाते, हस्ताक्षर वळणदार काढावे। या सर्व वाक्यातील विधाने ही होकारार्थी असल्यामुळे प्यावे, करावा, करते, गाते, काढावे ही क्रियापदे करण रूप क्रियापदे आहेत। अकरण रूप क्रियापद। जेव्हा क्रियापदाने केलेले विधान नकारार्थी असते तेव्हा त्या क्रियापदाच्या रूपाला अकरण रूप क्रियापद असे म्हणतात। उदाहरणार्थ, अपमान होईल असे बोलू नये, शीतल नियमित अभ्यास करत नाही, पुस्तकावर काहीही लिहू नये, आता मला काहीही नको, घरी न जाणेच बरे। ही सर्व वाक्ये किंवा या वाक्यातील विधाने ही नकारार्थी असल्यामुळे नये, नाही, नये, नको, न ही क्रियापदे अकरण रूप क्रियापदे आहेत। क्रियापदाचा शेवटचा प्रकार आहे अनियमित किंवा गौण क्रियापद। काही धातू असे आहेत की त्यांना काळाचे व अर्थाचे प्रत्यय न लागता ते वेगवेगळ्याच प्रकारे बनतात, त्या क्रियापदांना अनियमित किंवा गौण क्रियापद असे म्हणतात व
उदाहरणार्थ, बाबा घरी नाही, मला दूध पाहिजे, दरवाजा तोडू नको, ईश्वर सर्वत्र आहे, चहा घेऊ नये. या वाक्यात नाही, पाहिजे, नको, आहे, नाही ही अनियमित क्रियापदे किंवा गौण क्रियापदे आहेत. धन्यवाद.